छत्रपतींचा विचार म्हणजे कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या 20 ते 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 214 जणांना लसीची रिॲक्शन झाली आहे. त्यांना अंगदुखी आणि उलट्यांचा त्रास होतोय. कुठे घडला हा सगळा प्रकार आणि कोरोनाची लस घेतल्यानंतरही असं का घडतंय, जाणून घेऊयात सविस्तर. कोरोनाची लस घेतल्यानंतर 20 ते 25 जणांना कोरोना. दोनशे चौदा आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीची रिॲक्शन. लस घेतलेल्या माजी मंत्र्यांनाही झाला कोरोना. ही दृश्य अमरावतीतली. 16 जानेवारी पासून इथे कोरोना लसीकरण सुरू झालंय. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. लस दिल्यावर 20 ते 25 कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय, तर 214 लोकांना लसीची रिॲक्शन झाली आहे. आरोग्यमंत्र्यांनी मात्र याबद्दल विशेष माहिती नसल्याचं सांगितलंय. मला असं वाटतं की वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याचा जो इफेक्ट असतो तो येण्यासाठीचा एक सायंटिफिकली काही कालावधी असतो, परंतु कुठल्याही परिस्थितीत वॅक्सिन घेऊन परत कोरोना झालाय असं पॉझिटिव्ह रिपोर्ट अद्याप माझ्याजवळ कुठेही उपलब्ध नाही. राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनीही कोरोनाची लस घेतली होती, पण त्यांनाही कोरोना झालाय. यावर अनिल बोंडेंचं काय म्हणणं आहे पहा. मी कोविशिल्ड ही कोरोनाची वॅक्सिन घेतलं आणि साधारणतः त्या वॅक्सिन नंतर इम्युनिटी यायला वेळ लागतो. कदाचित मी काही कोरोनाच्या पेशंटच्या संपर्कात आलेलो असेल आणि त्यामुळं मला 5 तारखेला ताप यायला लागला आणि त्यामुळं मग मी कोरोनाची टेस्ट केली आणि ती कोविड पॉझिटिव्ह आली. काही डॉक्टरांच्या मते कोरोनाची लस घेतल्यानंतर ही शरीरात अँटीबॉडीज तयार होण्यासाठी जवळपास 30 दिवस लागतात. त्यामुळे लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही खबरदारी घेण्याची गरज आहे. सेकंड डोस घेतल्यानंतर 14 दिवसानंतर आपल्याला मास्क हा स्वच्छ धुणे आणि सेफ डिस्टन्सचं पालन करावंच लागतं. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज डेव्हलप होतात. पुढच्या काही काळात सर्वसामान्यांनाही कोरोनाची लस दिली जाईल. मात्र लस घेतली की आपल्याजवळ कोरोना फिरकणारच नाही असं समजून गाफील राहू नका. लस घेतली तरी काळजी घ्या. अनिरुद्ध ढवाळे, Zee 24 तास, अमरावती. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत 0% व्याजदरानं कर्ज देण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी याचा प्रस्ताव मंत्रालयात झालेल्या बैठकीत मांडला. हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीतही ठेवला जाणार आहे. सध्या शेतकऱ्यांना 1 लाखांपर्यंत कर्ज बिनव्याजी दिलं जातं. ती मर्यादा आता 3 लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे